सर्वांना सप्रेम जय भीम। सर्वांचं प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषय वर्गामध्ये स्वागत आहे। आपण रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री शिकतोय, आपला पहिलाच लेसन सुरू आहे ॲक्च्युली, ओके। त्यामध्ये काल आपण एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट शिकला, तो म्हणजे व्हॅलेन्सी संयोजन, याबद्दल आपण माहिती घेतली। आता याच्या पुढे आपण बघूया, तर विद्यार्थ्यांनो एकदा मला रिप्लाय करा की संयोजन तुम्हाला हा कन्सेप्ट कळला का? एकदा रिप्लाय करा, येस ऑर नो। स्टुडंट्स, हॅव यू अंडरस्टूड द कन्सेप्ट ऑफ व्हॅलेन्सी? ओके, आता एक सिंपल से माझे दोन तीन क्वेश्चन्स आहेत ज्यावर आधारित संयोजनावर प्रश्न बनतात आणि विचारले जातात परीक्षेमध्ये, की जास्तीत जास्त संयोजन किती असू शकते, जास्तीत जास्त संयोजन किती असू शकते, कोणी उत्तर देऊ शकते का? एखाद्या अणूमध्ये जास्तीत जास्त संयोजन मॅक्सिमम बॅलन्सी किती असू शकते? आता ही जी गोष्ट आहे यावर आधारित एक प्रश्न आला होता, तर मी पुन्हा कालचा एक शॉर्ट मध्ये डायग्राम काढतो। आपण सोडियम बद्दल पाहिलं होतं, सोडियमचा मी फक्त शेवटचा ऑर्बिट काढतो, हा सोडियमचा शेवटचा ऑर्बिट, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन होता, आणि तसंच क्लोरीन सुद्धा, क्लोरीनचाही मी शेवटचाच ऑर्बिट काढतोय, आणि त्या क्लोरीनमध्ये सुद्धा शेवटच्या ऑर्बिटमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स होते, ठीक आहे ना? ही कंडिशन होती। लास्ट ऑर्बिट्स काढले आहेत फक्त, आतमध्ये 2-8 इथे आहेत आणि इथे आतमध्ये 2-8 इथे आहेत। आपण काय म्हटलं की हा जो सोडियम आहे याचे संयोजन किती, 10, किती इलेक्ट्रॉन्स देतो म्हणजे डोनेट करतो, तर 1, म्हणून याचे संयोजन किती होती, 1 होती। याने आपली स्टॅबिलिटी गेन करण्याकरता काय केलं, तर याने सुद्धा काय केलं, 1 इलेक्ट्रॉन घेतला, ऍक्सेप्ट केला, गेन केला, म्हणून याची संयोजन किती, याची संयोजन सुद्धा 1च। जितके इलेक्ट्रॉन्स दिले, घेतले किंवा शेअर वाटाघाटी केली जाते त्यांना आपण संयोजन म्हणतो। तर याची संयोजन 1 आहे, याची संयोजन 1 आहे, बरं। या संयोजनामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह पण असतं, हा देतो म्हणून हा पॉझिटिव्ह कन्सिडर केला जातो आणि हा घेतो म्हणून याला निगेटिव्ह कन्सिडर केला जातो। प्रश्न हा आहे की संयोजन मॅक्सिमम किती असू शकतो। आता बघा विद्यार्थ्यांनो, दुसरीही एक केस पॉसिबल होऊ शकली असते। हा जो स्ट्रक्चर आहे, हे जे स्ट्रक्चर आहे सोडियम क्लोराईड जो बनतो आहे, यामध्ये दुसरी एक पॉसिबिलिटी होऊ शकली असते। कशी? तर याचा जो सेकंड ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स, फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, इथे सुद्धा फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि सेकंड ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन, असंच आहे ना? 2-8-7 आणि 2-8-1 असं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं। आता यामध्ये आणखी एक व्हरायटी होऊ शकली असती। व्हरायटी कशी होऊ शकली असती? सपोज करा या क्लोरीनने जर 7 इलेक्ट्रॉन्स दिले असते, जर हे 7 इलेक्ट्रॉन्स इकडे डोनेट केले असते, म्हणजे याला सोडियमला दिले असते, तर हे 7 इलेक्ट्रॉन्स इकडे आल्यावर 1 इलेक्ट्रॉन आणि परत प्लस 7 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे सोडियमच्या शेवटच्या कक्षेत 8 इलेक्ट्रॉन झाले असते आणि याच्या शेवटच्या कक्षेत हे इलेक्ट्रॉन्स उरले नसते, म्हणजे याची शेवटची कक्षा ही झाली असती, तिथे 8 असते। म्हणजे याही केसमध्ये हा सोडियमही स्टेबल झाला असता आणि क्लोरीन सुद्धा स्टेबल झाला असता, ठीक आहे? म्हणजे 1 द्या, सोडियमला 1 दिला आहे, पण असंही होऊ शकलं असतं की हा 7 घेऊ शकला असता सोडियम, पण असं तर झालं नाही। तर आता बघा, 1 असं देणं किंवा 7 असे घेणं, यामध्ये कुठे एनर्जी कमी लागेल, एनर्जी कुठे कमी लागेल? तर ऑब्व्हियसली एकाच्या देण्यामध्ये एनर्जी कमी लागेल, 7 ला घेण्यामध्ये म्हणजे क्लोरीनला जास्त एनर्जी खर्च करावी लागेल, ओके। तर कधी पण पॉसिबिलिटी आपण बघितली तर आपल्याला
मिनिमम नंबर, मिनिमम कमीत कमी नंबर डोनेट करण्यासाठी आणि इकडे कमीत कमी नंबर ॲक्सेप्ट करण्यासाठीही योग्य असं वातावरण दिसते. म्हणजे बोलायचं हे की जेव्हा अशी कंडिशन येते की आम्ही एक देऊ शकतो किंवा साथ घेऊ शकतो, तर यावेळेस चॉईस सगळ्यात फिट कोणती बसते? एक देणे. कारण यामध्ये मिनिमम एनर्जी लागते आपल्याला, आपण ऊर्जा उगाच खर्च करत नाही. ॲक्च्युली साथ घेऊनही स्टॅबिलिटीज झाली असती, पण त्यापेक्षा स्वस्तामध्ये कमी खर्चामध्ये कमी ऊर्जेच्या खर्चामध्ये आपल्याला स्टॅबिलिटी मिळत आहे, तर आपण सेकंड ऑप्शन का घ्यावं? म्हणून लक्षात घ्यायचं की जेव्हा कधीही देवाणघेवाण होईल तर त्यामध्ये कमीत कमी कोणत्या साईडला इलेक्ट्रॉन्स आहेत त्या हिशोबानेच देवाणघेवाण सिलेक्ट केली जाते. ठीक आहे, आता आपण एक कॉम्बिनेशन बनवू. एक कॉम्बिनेशन बनवतो मी, वन सेकंड बद्दल. एक कॉम्बिनेशन बनवतोय की सपोज करा, जसं सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तर क्लोरीनच्या शेवटच्या कक्षेमध्ये सात इलेक्ट्रॉन आहे, तर हा एक इलेक्ट्रॉन काय करेल? देईल, एक डोनेट करेल. ठीक आहे, जर सपोज करा असं असतं की इकडे कुठल्या तरी या ॲटममध्ये शेवटच्या कक्षेत दोन आहे आणि इथे शेवटच्या कक्षेत सहा आहे, तर अशा वेळेस काय पॉसिबिलिटी आहे? एक तर हे दोन इकडे घेऊन इकडे आठ बनवणं किंवा हे सहा इकडे घेऊन इकडे आठ बनवणं. पण खर्च, एनर्जीचा ऊर्जेचा खर्च कुठे जास्ती आहे? सहा घेण्यात आहे. म्हणून या केसमध्ये आपल्याला काय होईल? असंच दिसेल, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स दिलेच जातील, इथून इथे जातील. असाही कॉम्बिनेशन बनवू शकतो तीन पाच, त्यावेळेस तीन इलेक्ट्रॉन दिले जातील न की पाच इलेक्ट्रॉन घेतले जातील. आणि जेव्हा आपल्याला असं स्ट्रक्चर दिसेल चार चार, तर मग आपण असं म्हणू शकतो की असंही होऊ शकते किंवा असंही होऊ शकते. जनरली हे चार चारचं जे कॉम्बिनेशन आहे हे आपण कार्बनमध्ये बघतो विद्यार्थ्यांनो, कारण कार्बनचा ॲटॉमिक नंबर अणुअंक सहा आहे, तर त्याच्यामध्ये दोन आणि चार असं कॉम्बिनेशन असते, तर कार्बन चार घेऊ शकतो किंवा चार घेऊ शकतो एकच गोष्ट आहे. पण जनरली ते लोक वाटाघाटी करतात, ते आपण कार्बनमध्ये बघूच. पण आता इथे बघा, अशा वेळेस इथे चार आहे तिथे चार आहे, ते एक तर चार घेतले जातील किंवा चार दिले जातील, दोन्ही एकच गोष्ट आहे. पण जर आता इथे पाच आहे आणि इथे तीन आहे, तर आता पाच दिले नाही जाणार, तीन आहेत ना, तर तीन काय होतील? घेतले जातील, तीन घेतले जातील. जर इथे सहा आहे आणि इथे दोन आहे, तर इथे दोन इकडे येतील. इथे सात आहे आणि इकडे एक आहे, तर इथे एक येईल. तर आपल्याला असं दिसते की या केसमध्ये संयुजा एक आहे दोघांची, पण या केसमध्ये संयुजा दोन आहे दोघांची, यामध्ये तीन दिसते, यामध्ये किती दिसते? चार दिसते. आता इथे बघा, इथे याने किती इलेक्ट्रॉन्स दिले? तीन. आणि याने घेतले किती? तीनच घेतले. म्हणून इथे संयुजा किती आहे? इथे आपल्याला तीन दिसेल, इथे परत पाहिलं तर दोन दिसेल, इथे पाहिलं तर आपल्याला एकच दिसेल. म्हणजे आपल्याला असं दिसते की संयुजा वाढत 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 चारपर्यंत येते आणि त्यानंतर परत कमी होत 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 एकवर येते. म्हणजे याच्यावरून आपण काय म्हणू की जास्तीत जास्त संयुजा किती राहू शकते? चार राहू शकते. मॅक्सिमम नंबर, म्हणजे मॅक्सिमम व्हॅलेन्सी किती राहू शकते? तर फोर राहू शकते. फोरच्या वरती व्हॅलेन्सी जात नाही, कारण कॉम्बिनेशन यापैकीच एक बनेल. तर विद्यार्थ्यांनो, मॅक्सिमम व्हॅलेन्सी चार, आणि विषयाचं आन्सर करेक्ट होतं. व्हेरी करेक्ट, व्हेरी करेक्ट. फोर फोरची कंडिशन जी आहे ना पूजा, चार चारची कंडिशन, ते चार चारच्या कंडिशनमध्ये असं आहे की एक मिनटं पहिले मला हे सांगा, सोडियम क्लोराईड हे कॉम्बिनेशन कळलं नाही, हे तर आपण कालचंच एक्सप्लेन केलं, तर मी इथे दाबून करतो. फोर फोर कंडिशन कशी आहे की असं समजा एक ॲटम आहे, त्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये इथे चार इलेक्ट्रॉन्स आहेत आणि इथे दुसरा तो तसाच ॲटम आहे किंवा दुसरा कुठला तरी ॲटम आहे, त्याच्याही शेवटच्या कक्षेत चार असेल. असा ॲटम आपल्याला कार्बनचा दिसतो, कार्बनचा. कार्बनमध्ये कसं आहे? कार्बनमध्ये सहा अणुअंक आहे, म्हणजे आपण कार्बनला कसं लिहितो?
असली तू 6 12 हा अणुअंक 6 आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्यात 6 त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आपण कसं लिहितो विद्यार्थ्यांनो 2 4 म्हणजे पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 4 असे टोटल 6 झाले म्हणजे आपण असंच म्हणू की शेवटच्या कक्षेत कार्बनच्या 4 आहेत तिथे 4 पण विद्यार्थ्यांनो आता कार्बन जेव्हा बॉन्डिंग बनवतो तर कार्बन देवाणघेवाण करत नाही देवाणघेवाण म्हणजे डोनेट आणि गेन करत नाही कार्बन काय करतो शेअरिंग करतो आणि मी तुम्हाला शेअरिंग आतापर्यंत शिकवलं नाही शेअरिंग आतापर्यंत शिकवलं नाही पण आता डोनेट आणि गेनिंग है ना देवाणघेवाण जे आहे त्या विषयावर आपण पाहिलं तर सपोज करा याच्या या कक्षेमध्ये 8 आहे मी उदाहरण घेऊन सांगतोय तुम्हाला याच्या या कक्षेमध्ये 8 आहे ठीक आहे दुसऱ्या नंबरच्या कक्षेमध्ये 8 8 आहेत आणि तिसऱ्या नंबरमध्ये 4 4 असं उदाहरण घेऊया आता काय होईल की एक तर हा 4 इलेक्ट्रॉन याला देईल तर 4 इकडे गेल्यावर इथे 8 होऊन जातील तर हा स्टेबल होऊन जाईल आणि याने 4 इकडे दिले तर याच्या शेवटच्या कक्षेत 8 उठतील म्हणजे हा स्टेबल होईल तर याने 4 दिले काय किंवा याच्याकडनं 4 घेतले काय या दोन्ही गोष्टी एकच आहेत 4 देणे किंवा 4 घेणे म्हणजे हा ऍटम एक ते 4 देऊ शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो अल्टिमेटली गोष्ट तीच राहील तर यावरून आपल्याला समजून येते की जेव्हा 4 4 चे कॉम्बिनेशन येते तेव्हा देवाने होऊ शकते घेवाने होऊ शकते आणि अशा वेळेस जर याने 4 इलेक्ट्रॉन दिले तर याची बॅलन्सी संयोजक किती राहील 4 आणि याची संयोजक किती राहील याची सुद्धा 4 घेतले म्हणून 4 असेल जर समजा याने दिले तरी याची 4च संयोजक राहील आणि याची सुद्धा 4 असेल म्हणजे अल्टिमेटली कुठल्याही परिस्थितीत 4 4 च्या कॉम्बिनेशनमध्ये बॅलन्सी 4च राहणार आणि हीच आपली काय असते मॅक्सिमम बॅलन्सी असते पण हा जो अणू आहे 4 4 वाला जो मी कार्बनचं उदाहरण सांगतोय तुम्हाला तर हा कार्बन ॲक्च्युली देवाणघेवाण नाही करत तो काय करतो तर तो वाटाघाटी करतो आणि वाटाघाटी कशी होते शेअरिंग कशी होते कोवॅलेंट बॉन्ड कसा बनतो ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे थोडं आता थांबून जा पण बॅलन्सिंग कन्सेप्ट समजला का तुम्हाला 4 4 च्या कॉम्बिनेशनचा पूजा एकदा रिप्लाय करा नो नायट्रोजनची व्हॅलेन्सी 4 5 नाही आहे नायट्रोजनची व्हॅलेन्सी 5 नाही आहे ठीक आहे एकदा की नाही कोवॅलेंट बॉन्ड होऊन जाऊन त्या आपलं सहसंयोजा बंध त्यामध्ये तुम्हाला कळून येईल व्हॅलेन्सीज कशा फाइंड आउट करायचं व्हॅलेन्सी किंवा संयोजा 4 पेक्षा जास्त नसते विद्यार्थ्यांनो 4 पेक्षा जास्त नसते गॉट इट एकदा रिप्लाय करा यस नो यस व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आता बघा आता यानंतर यामध्येच एक टॉपिक आहे तो आहे संयोज इलेक्ट्रॉन संयोज इलेक्ट्रॉन संयोज इलेक्ट्रॉन आता हे काय कन्सेप्ट आहे बघा काही मोठा कन्सेप्ट नाही एक सिंपल आहे संयोजा आणि संयोजा इलेक्ट्रॉन यामध्ये थोडा फरक येतो संयोजा म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन जितके दिले किंवा इलेक्ट्रॉन्स घेतले किंवा इलेक्ट्रॉन्सची वाटाघाटी केली तर जेवढे इलेक्ट्रॉन्स दिले घेतले किंवा वाटाघाटीमध्ये यूज केले त्या नंबरला त्या संख्येला आपण संयोजा असं म्हणतो पण संयोजा इलेक्ट्रॉन हा डिफरंट कन्सेप्ट बघा आपण सोडियमचा बघितला सोडियमच्या शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन होते लास्टमध्ये तर आपल्याला दिसते 1 इलेक्ट्रॉन होता क्लोरीनच्या लास्ट कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते तर ते होते 7 इलेक्ट्रॉन्स असं होतं ना असं शेवटचीच कक्षा काढली आहे आतमधली 2 8 2 8 इकडे आहे तर याची संयोजा किती लिहिली होती आपण याची संयोजा लिहिली होती आपण 1 कारण हा 1 इलेक्ट्रॉन देतो याची संयोजा किती लिहिली होती आपण संयोजा लिहिली होती 1 कारण हा 1 इलेक्ट्रॉन घेतो तर म्हणून संयोजा सेम आहे
पण जेव्हा आपण संयोजन इलेक्ट्रॉन काढू इथे सुद्धा आपण संयोजन इलेक्ट्रॉन काढू तर आपल्याला दिसेल की यामध्ये संयोजन इलेक्ट्रॉन काय आहे आणि त्यामध्ये कसा आहे. तर बघा संयोजन इलेक्ट्रॉनची पहिली व्याख्या ऐकून घ्या. संयोजन इलेक्ट्रॉन म्हणजे एखाद्या अणूमध्ये शेवटच्या कक्षेत असलेले जे इलेक्ट्रॉन्स आहेत शेवटच्या कक्षेत असलेले इलेक्ट्रॉन त्यांची संख्या म्हणजे संयोजन इलेक्ट्रॉन्स होते. एखाद्या अणूच्या शेवटच्या कक्षेमध्ये जितके इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सच्या संख्येला आपण संयोजन इलेक्ट्रॉन्स म्हणतो. म्हणजे आता बघा इथे जर मी संयोजन इलेक्ट्रॉन्स काढतो म्हटलं सोडियममध्ये तर सोडियमच्या शेवटच्या कक्षेत किती आहे एकच इलेक्ट्रॉन आहे म्हणून सोडियमचे संयोजन इलेक्ट्रॉन आहेत एक. पण जेव्हा आपण क्लोरीनचे संयोजन इलेक्ट्रॉन काढायला जातो तर त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये सात आहेत इथे एक सात म्हणजे यांची संयोजन सारखी आहे पण संयोजन इलेक्ट्रॉन्स वेगवेगळे आहेत. तर संयोजन इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय एखाद्या अणूच्या शेवटच्या कक्षेत असलेल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या आणि संयोजन म्हणजे काय तर वाटाघाटीसाठी देवाणघेवाण करण्यासाठी जे इलेक्ट्रॉन्स वापरले जातात त्यांची संख्या म्हणजे संयोजन. तर हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत हे दोन्ही कन्सेप्ट कंपॅरेटिवली लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न याच्यावरही आला होता संयोजावर तर येतच राहतो आणि संयोजन इलेक्ट्रॉनवर सुद्धा प्रश्न आपल्याला मिळालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो हॅव यू अंडरस्टूड संयोजन इलेक्ट्रॉन म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन त्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणतो. व्हेरी गुड स्टुडंट्स व्हेरी गुड. आता यानंतर आपण पाहू समस्थानके. तुमचे प्रश्न असतील तर डायरेक्टली आता डायरेक्टली टाकत चला. काही रिलेटेड क्वेश्चन्स असतील तर आपण तिथल्या तिथे आन्सर्स देऊ. ओके तर आता आजचा कन्सेप्ट काय समस्थानक. म्हणजे आयसोटोप्स. समस्थानके म्हणजे आयसोटोप. आता काय होते की बघा तुम्हाला कोणी विचारलं हे काय C6-12 आणि हा काय C6-12 सॉरी 12 नाही घेत आता इथे 14 हे दोन काय आहेत कोणते मूलद्रव्य आहेत कोणते एलिमेंट्स आहेत. तर तुम्ही काय म्हणाल की हे दोन्हीच्या सिम्बॉल्स चिन्ह काय घेतलं आहे सी कोणासाठी वापरला जातो कार्बनसाठी. तर हाय कार्बन दिसते आणि हाय कार्बन दिसते पण यामध्ये थोडासा फरक दिसतो. तर हे जे खालचं असते हे जे सहा लिहिलेलं आहे यांना आपण काय म्हणतो याला म्हणतो अणुअंक. याला अणुअंक म्हणतो आपण म्हणजे काय ॲटॉमिक नंबर. आणि हा जो असतो याला आपण काय म्हणतो अणुवस्तुमानांक. म्हणजे ॲटॉमिक मास नंबर. है ना हा झेड आहे आणि हा ए आहे तर हा अणुअंक दर्शवतो आणि हा अणुवस्तुमानांक दर्शवतो. अच्छा इथे सुद्धा हा अणुअंक आहे आणि हा अणुवस्तुमानांक आहे. आता त्याच्यात सिंपल क्वेश्चन की या दोघांमध्ये कोणाचा फरक आहे प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन्स यांना कन्सिडर केलं तर कोणाचा फरक दिसतो. विद्यार्थी सांगू शकतात या दोघा कार्बनच्या अणूंमध्ये कोणाचा फरक आहे कशाचा फरक आहे. स्टुडंट्स आय एम आस्किंग यू तर बघा चला आपण बघूया. या कार्बनच्या अणूमध्ये आपल्याला दिसते की प्रोटॉनची संख्या काय तर अणुअंक प्रोटॉनची संख्या दर्शवतो म्हणजे काय सहा आहे.
अणुअंकच इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा दर्शवतो, म्हणजे ते किती आहेत, 6 आहेत. पण यामध्ये न्यूट्रॉन, न्यूट्रॉन कसं काढतो आपण, अणुवस्तुमानांक मानण्यास अणुअंक, म्हणजे 12 मधून 6 गेले तर आपल्याला न्यूट्रॉनची संख्या पण किती मिळते, 6 मिळते. आता हा कार्बनचा ॲटम पाहूया, इथे प्रोटॉन्स किती आहेत विद्यार्थ्यांनो, इथे 6 आहेत. इलेक्ट्रॉन्स किती आहेत, ते सुद्धा 6 आहे. पण जेव्हा आम्ही न्यूट्रॉनची संख्या काढतो तर 14 - 6 म्हणजे किती होते, 8 होते. म्हणजे हे दोन्ही कार्बनचे अणू आहेत, या दोघांमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या इथे 6 आहे, इथे 6 आहे, ही सारखी आहे, म्हणून दोघांना कार्बन म्हटलं. ठीक आहे ना, म्हणजे असं सपोज करा तुम्हाला कुठे एखादी ॲटम सापडला आणि तो ॲटम तुम्ही बघताय आणि तुम्हाला कळत नाही हा ॲटम कशाचा आहे, पण तुम्ही त्याचे इलेक्ट्रॉन मोजले आणि ते जर इलेक्ट्रॉन 6 आहे तर डोळे बंद करायचे आणि त्याला कार्बन म्हणून द्यायचं. कारण कार्बन असा एकच अणू आहे की ज्यामध्ये आपल्याला 6 इलेक्ट्रॉन सापडतात. एखादी अणू सापडला त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे तर आपण डोळे बंद करून म्हणू शकतो तो हिलियमचा अणू, कारण 2 इलेक्ट्रॉन असलेला एकच अणू आहे तो आहे हिलियम. तर याच्यामध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉन या संख्या सारख्या आहे, म्हणून हाही कार्बन असेल आणि हाही कार्बन असेल. ओके, पण आम्हाला फरक हा दिसते की यामध्ये न्यूट्रॉनची संख्या 6 आहे आणि यामध्ये न्यूट्रॉनची संख्या काय, 8 आहे. तर आता यावरून आपण काय करू, समस्थानकांची व्याख्या तयार करू की एकाच प्रकारचे मूलद्रव्य राहते, एकच मूलद्रव्य राहते, पण त्या मूलद्रव्यांमध्ये काय दिसेल आपल्याला की त्यांचे अणुअंक सारखे राहतील पण त्यांचे अणुवस्तुमानांक काय राहतील, वेगवेगळे राहतील. अणुअंक सारखे राहतील, अणुवस्तुमानांक काय राहतील, वेगवेगळे राहतील. जेव्हा अशी परिस्थिती राहील की अणुअंक सारखे म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉनच्या संख्या सारख्या पण अणुवस्तुमानांक वेगवेगळे म्हणजे काय, न्यूट्रॉनची संख्या वेगवेगळी, अशा एकाच मूलद्रव्याच्या वेगवेगळ्या अणूंना आपण समस्थानके म्हणजे आयसोटोप्स म्हणतो. है ना, एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे अणू, त्यांचे स्ट्रक्चर वेगवेगळे आहे. फक्त प्रोटॉन इलेक्ट्रॉन इकडे सारखे तिकडे सारखे, न्यूट्रॉनची संख्या बदलली तर तो अणू थोडासा वेगळा दिसायला लागेल, पण जो की त्याच्यामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे तर मग त्यांना एकाच टाईपचं नाव द्यावं लागेल. मूलद्रव्य तर एकच झाला पण स्ट्रक्चर थोडा डिफरंट दिसते तर मग त्याला आपण काय म्हणतो, तर अशा वेळेस त्यांना आपण त्याच मूलद्रव्याचे समस्थानके म्हणतो. म्हणजे आम्हाला दिसते की हे दोन कार्बनचे समस्थानके आहेत, कार्बनचे आयसोटोप्स आहेत. आता इथे बघा, इथे आपल्याला प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या बॅलन्स दिसते आणि इथे आपल्याला न्यूट्रॉनची संख्या जास्त दिसते प्रोटॉनपेक्षा. तर मग होते कसं, स्टॅबिलिटी बेल्टच्या हिशोबाने, किरणोत्सारीयुक्तामध्ये शिकवलं होतं, स्टॅबिलिटीचे बेल्टच्या हिशोबाने हा स्टेबल आहे. म्हणजे याच्यातून ते रेडिओ किरण किंवा किरणोत्सारी पदार्थ अल्फा बीटा गॅमा हे निघणार नाही. पण याच्यामध्ये बघा, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या इम्बॅलन्स झाली, इम्बॅलन्स झाली तर हा किरणोत्सारी होऊन जातो आणि हा किरणोत्सारी झाला म्हणजे याच्यामधून काय होते, सतत अल्फा बीटा गॅमा यांचं उत्सर्जन होत असतं. ठीक आहे ना, आणि याला आपण बघितलंही होतं की हा कार्बन डेटिंगसाठी आपण वापरतो. तर या पद्धतीने एकाच मूलद्रव्याचे विभिन्न अणू ज्यामध्ये अणुअंक सारखा असेल, अणुअंक म्हणजे त्यांचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या तर सारखी राहीलच पण न्यूट्रॉनची संख्या बिघडेल. न्यूट्रॉनची संख्या आपण कुठे दाखवतो, अणुवस्तुमानांकामध्ये, म्हणजे अणुअंक सारखे अणुवस्तुमानांक वेगवेगळे, ते त्यांना आपण काय म्हणतो, आयसोटोप्स म्हणतो, अणुअंक. ॲटॉमिक नंबर सेम बट ॲटॉमिक मास नंबर इज डिफरंट, है ना, ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट्स हॅविंग सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर आर नोन ॲज आयसोटोप्स ऑफ दॅट एलिमेंट्स. विद्यार्थ्यांनो एकदा सांगा, हां, कार्बनचे 3 समस्थानके आहेत. नाही स्वप्नील, ग्रॅफाइट आणि डायमंड दीज आर डिफरंट. ग्रॅफाइट आणि डायमंड हे समस्थानके नाही आहेत. ठीक आहे ना, त्यांना समस्थानके नाही म्हणायचं, त्यांचं फिजिकल स्ट्रक्चर वेगळं राहतं, त्यांचं फिजिकल स्ट्रक्चर वेगळं राहतं. म्हणजे जर आपण डायमंडला पाहिलं
तर डायमंड मध्ये आपल्याला अशी रचना दिसते. हा एक टेट्राहेड्रन आहे, टेट्राहेड्रन आहे ना, सॉलिड फिगर आहे. तुम्ही विज्युलाइज करू शकता, ही सॉलिड फिगर आहे. असा खाली एक त्रिकोण आहे, जसा पिरॅमिड असतो ना, खाली चौकोन आणि वरती एक टोक. तर जसं खाली चौकोन असेल आणि वरती टोक असेल तर त्याला आपण पिरॅमिड म्हणतो, है ना. इथे खाली त्रिकोण आहे आणि वरती एक टोक आहे, अशी जी सॉलिड फिगर बनते त्याला टेट्राहेड्रन म्हणतो आपण, ठीक आहे. तर आपल्याला डायमंडमध्ये असं दिसून पडतं. आणि जेव्हा आपण ग्रॅफाइट बघतो तर ग्रॅफाइटमध्ये आपल्याला स्ट्रक्चर असा दिसून पडतो. म्हणजे आता हे असं समजा की या प्रत्येक बिंदूवर कार्बन्स आहेत, है ना. हे सगळे कार्बनचे ॲटम्स आहेत आणि असे कार्बनचे ॲटमचे हॅक्झॅगॉन्स बनलेले आहेत आणि असे हॅक्झॅगॉन्स अशा प्लेनमध्ये राहून असे स्ट्रक्चर्स बनवतात. सांगायची गोष्ट आहे की इथे कार्बन कार्बनचं जे स्ट्रक्चर बनत आहे ते थोडंसं वेगळ्या टाईपचं, इथे कार्बन कार्बनचं स्ट्रक्चर बनत आहे ते वेगळ्या टाईपचं आहे. तर हे भौतिकदृष्ट्या फिजिकल अँगलनी त्यांचे स्ट्रक्चर्स वेगवेगळे आहेत. अशांना आपण ॲलेट्रॉप्स म्हणतो, त्यांना आयसोटोप्स नाही म्हणत, त्यांना आपण ॲलेट्रॉप्स म्हणतो, है ना. तर ते वेगळ्या भेटत. हे आहे डायमंड आणि ग्रॅफाइट, पण आपण काय बघतोय आयसोटोप्स. इथे बघा हा कार्बन जसा आहे ना, सेम कार्बन हा आहे, सेम कार्बन हा आहे, म्हणजे कार्बन कार्बनच्या अणूमध्ये फरक नाही. इथे आपल्याला कार्बन कार्बनच्या अणूमध्येच फरक दिसतो, कार्बन कार्बनच्या अणूमध्येच आपल्याला काय दिसतो, फरक दिसतो. तर मग कसा फरक आहे? तर फरक हा आहे अणुअंक सारखा, अणुवस्तुमानांक वेगळा, म्हणजे प्रोटॉन इलेक्ट्रॉन यांची संख्या सारखी. पण जेव्हा न्यूट्रॉनची गोष्ट येते तर न्यूट्रॉनच्या संख्या वेगवेगळ्या आहेत, इथे 6 इथे 8. अशांना आपण म्हणतो आयसोटोप्स, म्हणजे समस्थान. कार्बनचे 3 समस्थानके आहेत, बिलकुल करेक्ट. कार्बन C6 13 पण येते, तो तितकासा उपयोगाचा नाही आहे, म्हणजे आपल्या तेवढ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. ओके, पूजा सेज यू टोल्ड इन फिजिक्स लेक्चर अबाउट फ्लो ऑफ नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह आयन्स अँड विल एक्सप्लेन इन ॲटॉमिक टॉपिक. बघा, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह आयन्सचा फ्लो, हा फ्लो म्हणजे कसा की आयन्सचा फ्लो आपण तो म्हणजे कसा ते मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जेव्हा आपण इलेक्ट्रोलिसिस करतो ना, तेव्हा मी तुम्हाला असं सांगितलं असेल मला लक्षात आहे की इथपासून हा सगळा मेटल आहे, धातू आहे, तर इथे इलेक्ट्रॉन फ्लो होतं, है ना. इथे सपोज करा एक बल्ब लावला आणि आपण म्हणतो की इथे विद्युत प्रवाह सुरू आहे. चला, विद्युत प्रवाह धातूमधून जातो आपल्याला माहीत आहे, पण या ठिकाणी कसं आहे, या ठिकाणी तर धातू नाही आहे ना, इथे तर तो लिक्विड भरलेला आहे. तर मग या लिक्विड मार्फत करंट कसा जातो? हे जे लिक्विड मार्फत जे करंट जाण्याची प्रक्रिया आहे त्याला आपण आयन्सचा फ्लो म्हणतो. तर हे मी सांगणार, नो डाऊट हे सांगेल पूजा, हे मी नंतर सांगणार आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे. ओके, आता पहिले ॲटम्सबद्दल जाणून घेऊया. तुम्ही हे सोडा, मी तुम्हाला एकच विचारतो की आपण जसं सपोज घ्या की हा एक मेटलचा रॉड आहे आणि हा मी इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये टाकला आणि करंट बटन ऑन केली, तर इथपासून इथपर्यंत करंट फ्लो होईल, नो डाऊट. कशामधनं होईल? धातूमधनं करंट फ्लो होईल. तिथे धातूमध्ये करंट फ्लो होण्यासाठी कारणीभूत कोण राहील? तर ते राहतील इलेक्ट्रॉन, फ्री इलेक्ट्रॉन्स. पण जेव्हा हा करंट आपल्या शरीरामार्फत जातो तेव्हा त्याचं मुवमेंट कशामार्फत होते? तर आपल्या शरीरामध्ये आयन्स आहेत विद्यार्थ्या, है ना, काही मिनरल्सचे आयन्स आहेत, तर त्या आयन्सच्या मार्फत आपल्या बॉडीमध्ये करंटचा प्रवाह होतो. तर आयन्स फ्लो होऊन करंट वाहून नेतात, है ना. हे आपल्याला पाहायचं आहे, पण ते इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये सांगितलं.
ओके हैव यू अंडरस्टूड पूजा? यस तर यस अलो इलेक्ट्रॉन हे कळलंय तुम्हाला? व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. आता तुम्हाला समस्थानके समजले आहे तर काही विशिष्ट मूलद्रव्याचे समस्थानके आपल्याला पाहिजे. विशिष्ट मूलद्रव्यांचे समस्थानक तर हे कार्बनचे जे समस्थानके आहेत तर यामध्ये हा जो कार्बन 612 आहे हा तर जनरल कार्बन आहे, नॉर्मल कार्बन आहे, हा सगळीकडेच आढळतो. ऍक्च्युली कार्बन 14 याला कार्बन 14 म्हणतात, हा कार्बन सुद्धा आपल्याला काय दिसतो? असतो युनिव्हर्समध्ये असतो. तशी पाहिलं होतं ना आपण कॉस्मॉसमध्ये जे कॉस्मिक रेज आहेत ना, विश्वात जे वैश्विक किरण आहेत त्यांच्यामार्फत नायट्रोजनचे रूपांतर कार्बन 14 होते आणि तो आपल्या शरीरात ग्रहण केला जातो. तर हे आपण पाहिलेलं आहे. आता हायड्रोजनचे समस्थानके बघू. आता हायड्रोजनचे समस्थानके बघा, आपला जो पहिला हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये एक प्रोटॉन आणि एक इलेक्ट्रॉन, ठीक आहे. दुसरा जो हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये एक प्रोटॉन, एक न्यूट्रॉन आणि काय, एक इलेक्ट्रॉन. तिसरा जो हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये एक प्रोटॉन, दोन न्यूट्रॉन आणि एकच इलेक्ट्रॉन. आता हे तीनही ॲटम आपल्या समोर आले तर या तीनही ॲटम्सला आपण काय म्हणायला, नाव काय देऊ याला? आम्हाला एवढं माहीत आहे की जर एखाद्या ॲटममध्ये, अणूमध्ये एकच इलेक्ट्रॉन असेल तर तो इलेक्ट्रॉन कशाचा असतो, तो ॲटम अणू कशाचा असतो? तो अणू असतो हायड्रोजनचा. याच्यामध्येही एकच इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. तर मग या तिघांनाही हायड्रोजन म्हणू का? नक्कीच. हे तिघही काय आहेत विद्यार्थ्यांनो? हायड्रोजनच आहे. एक इलेक्ट्रॉन म्हणजे हायड्रोजन, दोन इलेक्ट्रॉन म्हणजे हिलियम, न चुकता, ठीक आहे. तर हे तीनही हायड्रोजनच आहेत. बरं, यांच्यामध्ये प्रोटॉनची संख्या सारखीच असेल कारण इलेक्ट्रॉन सारखे तर प्रोटॉनही सारखे, एक 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 प्रोटॉन आहे. पण यांच्यामध्ये बघा, इथे न्यूट्रॉन दिसतच नाही, इथे एक न्यूट्रॉन आहे आणि इथे दोन न्यूट्रॉन आहे. तर न्यूट्रॉनची संख्या बदलताना आपल्याला दिसते. मग आता यांचा अणुअंक आणि अणुवस्तुमानांक लिहूया. तर इथे बघा, प्रोटॉनची संख्या एक आहे म्हणून इथे अणुअंक एक होईल आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या मिळून किती आहेत? एक प्रोटॉन आणि शून्य न्यूट्रॉन, म्हणजे परत एक. तर हा जो हायड्रोजन 1-1 आहे याला हायड्रोजनच म्हणू, पण याचं एक नाव आहे, याचं नाव आहे प्रोटियम. काय नाव आहे? प्रोटियम, प्रोटियम असं त्याचं नाव, ठीक आहे. या हायड्रोजनला डिझाईन करू विद्यार्थ्यांनो. इथे बघा, एक प्रोटॉन आहे तिथे एक लिहिलं, पण इथे एक प्रोटॉन आणि एक न्यूट्रॉन आहे तर म्हणजे किती? दोन. तर हायड्रोजन जो 1-2 असतो याला आपण म्हणतो ड्युटेरियम. ड्युटेरियम. आणि इथे बघा, प्रोटॉन एक आहे म्हणजे अणुअंक एक लिहू आणि प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन इथे एक आणि दोन मिळून तीन, तर तीन याला आपण म्हणतो ट्रिटियम, ठीक आहे. तर इथे आपल्याला दिसते की हे तीनही हायड्रोजनचे आहेत. हायड्रोजनचे अणू काय आहेत? कारण प्रोटॉनची संख्या किंवा इलेक्ट्रॉनची संख्या सगळ्यांमध्ये सारखी, पण म्हणजे अणुअंक सगळ्यांचे बघा सारखे एक एक एक, पण जेव्हा अणुवस्तुमानांक बघतो तर 3-2-1 असं दिसते, म्हणजे अणुवस्तुमानांक बदललेले दिसतात. तर हे ते यांना आपण हायड्रोजनचे आयसोटोप्स म्हणतो, यांना आपण हायड्रोजनचे काय म्हणतो? समस्थानक म्हणतो. समस्थानकांना जे नाव देण्याची पद्धत आहे ते फक्त हायड्रोजनमध्येच दिसते, बाकीच्यांना असे नावं नाही दिली आहेत. यांना प्रोटियम, ड्युटेरियम, ट्रिटियम हे जे नावं आहेत अशी नावं आपण बाकीच्यांना नाही देत. याला काय म्हणतो? याला कार्बन 14 म्हणतो, है ना. यांना स्पेशल नावं दिलेली आहेत. तर हे कार्बनचे तीन समस्थानके आहेत. आय होप तुम्हाला कार्बनचे तीन समस्थानके कळले. काही प्रश्न आहे का? नाही.
एनी क्वेश्चन विनय? विनय डू यू हैव एनी क्वेश्चन? विनय तुम्हाला काही क्वेश्चन आहे का? ओके ओके. बघा एकदम तुमचा जो प्रश्न आहे ना की जे अनस्टेबल आहेत, अणूंच्या संख्येमध्ये इम्बॅलन्स, प्रोटॉनची संख्या इकडे न्यूट्रॉनची संख्या आणि इकडे आपण एक स्टॅबिलिटी बेल्ट बनवला होता. इफ यू रिमेंबर असा एक बेल्ट होता. इथे अणुअंक वीस म्हणजे 20 प्रोटॉन आणि 20 न्यूट्रॉन. तर या बेल्टवर असलेले किंवा या बेल्टच्या आसपास असलेले जे काही अणु मूलद्रव्य आहेत हे स्टेबल आहे. या बेल्टच्या आसपास असलेले जे काही मूलद्रव्य असतील ते स्टेबल राहतात. म्हणजे जसं बघा आपण घेऊया, इकडे मी घेतलं प्रोटॉन 6 आहे, हे किती आहेत न्यूट्रॉन 6 आहे, कोणता झाला कार्बन, कार्बन कोणता हवा 6 प्रोटॉन न्यूट्रॉन बॅलन्स आहे तर रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवणार. 8 घेऊन बघूया, इथे 8 इथे सुद्धा 8 म्हणजे प्रोटॉनही 8 न्यूट्रॉनही 8. बॅलन्सिंग झाला तर मग रेडिओ ऍक्टिव्हिटी नाही. पण जर इम्बॅलन्सिंग झालं, इम्बॅलन्सिंग जसं इथे बघा 6 14 म्हणजे प्रोटॉन 6 न्यूट्रॉन 8, आता याची अनस्टेबिलिटी आहे. आणि अनस्टेबल कोण होते? अनस्टेबल त्याचा केंद्र होते. पूर्ण ऍटम अनस्टेबल नाही म्हणायचं, अनस्टेबल कोण होते तर हे अनस्टेबल ऍटमचा केंद्र होते म्हणजे न्यूक्लियस होते. त्याला ते प्रोटॉन न्यूट्रॉन बॅलन्सिंग नाही होत. हे 20 च्या आतमध्ये असलेल्या अणुअंक असलेल्या मूलद्रव्यांच्या बाबतीत आहे. ओके, तर जिथे प्रोटॉन न्यूट्रॉन बॅलन्स इम्बॅलन्स झाला तर ते चालतं. यानंतर थोडासा डिफरंट स्ट्रक्चर आहे. यानंतर आपण 80 प्रोटॉन आणि 80 न्यूट्रॉन या लेवलपर्यंत गेलो तर आपल्याला थोडंसं इथे बॅलन्सिंग दिसतं की कमी जास्त झाले प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या तरी बॅलन्सिंग होऊन जातं, रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवत नाही. पण 80 प्रोटॉनच्या वरती जितकेही अणु मूलद्रव्य आहेत, 80 प्रोटॉन किंवा 80 अणुअंक असलेले जितकेही मूलद्रव्य आहेत ते सर्व मूलद्रव्य काय होतात, ते सर्व मूलद्रव्य काय करतात विद्यार्थ्यांनो, तर ते सगळ्याचे सगळे किरणोत्सारिता दर्शवतात. म्हणजे तिथे आपल्याला नो चान्स 80 वर. म्हणजे आपण असं समजू की 20 ते 80 दरम्यान प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची संख्या इम्बॅलन्सही झाली तरी चालतं. इथे काय बिलकुल सारखी राहायला पाहिजे किंवा थोडी अधिक सारखी असायला पाहिजे. आणि 80 वरती कसंही असू द्या, तिथे रेडिओ ॲक्टिव्हिटी करणारच आहे. ओके, असं असतं. आय होप यू गॉट इट. प्रज्ञा यू गॉट इट. आणि अनस्टेबल त्यांचा केंद्र असतो म्हणजे त्यांचा न्यूक्लियस असतो. आता हा जो हा सिंपल हायड्रोजन आहे, हायड्रोजन 1 1, हा हायड्रोजन आपला असं म्हणूया की हा आपला नॉर्मल H2O वगैरे म्हणतो ना आपण, पाणी वगैरे, त्यामध्ये हा सिंपल हायड्रोजन असतो. हा अतिशय हलका मूलद्रव्य आहे कारण याच्यामध्ये काही आहेच नाही, एक प्रोटॉन एक इलेक्ट्रॉन. तसं इलेक्ट्रॉनचं वजन काही फारसं नसतेच, म्हणजे एकच प्रोटॉनचं वजन म्हणजे काय, हायड्रोजन ॲटमचं वजन. हा जो ड्युटेरियम आहे याला आपण हेवी वॉटर किंवा हार्ड वॉटर म्हणतो, जड पाणी म्हणतो. आणि तुम्हाला आठवत असेल आपण न्यूक्लिअर रिॲक्टर शिकले होते किरणोत्सारितामध्ये, तर किरणोत्सारितामध्ये आपण जे न्यूक्लिअर रिॲक्टर्स ठेवले होते तर त्या अणुभट्टींमध्ये यांचा वापर, ड्युटेरियमचा वापर केला जातो. तर हा जो ड्युटेरियम आहे म्हणजे हायड्रोजनचं एक समस्थानिक आहे, त्याचा वापर आपण अणुभट्टीमध्ये म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये करतो हे मी त्यावेळेसही सांगितलं होतं. आणि हा जो ट्रिटियम आहे, हा ट्रिटियम आहे याचा उपयोग हायड्रोजन बॉम्ब बनवण्यासाठी होतो. हायड्रोजन बॉम्ब सगळ्यात डेव्हॉस्टेटिंग बॉम्ब आजच्या डेटमध्ये कोणता असेल तर तो काय, हायड्रोजन बॉम्ब आहे. आणि तिथे आपण हायड्रोजनचा हा तिसरा समस्थानिक आयसोटोप म्हणजे कोणता, ट्रिटियम वापरतो. तर हे आहेत
हायड्रोजनचे समस्थान आहे. हॅव यू गॉट इट? येस. सोडियम मध्ये सोडियम हा सुद्धा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, पण हा सोडियम म्हणजे आपण जो सोडियम क्लोराईड घेतो तो नाही. सोडियमचे आयसोटोप्स आहेत, जिथे इम्बॅलेन्सिंग जास्त आहे तिथे आपल्याला काय दिसते. बघा हा जो बेल्ट आहे ना, एक गोष्ट याच्या बाबतीत लक्षात ठेवा, अगदी बेल्टवरच नाही, जे बेल्टचे आसपास असतात ते सुद्धा बॅलन्स राहतात. सोडियम मध्ये कसं दिसते आपल्याला, सोडियम असेल इथून आपण किती 23 11 11 प्रोटॉन आणि किती 11 प्रोटॉन आणि 12 न्यूट्रॉन, म्हणजे इम्बॅलेन्सिंग आपल्याला काय दिसते, 11 प्रोटॉन, प्रोटॉनची संख्या किती आहे 11 आणि न्यूट्रॉनची संख्या किती आहे 11 आणि 23 मध्ये गेले म्हणजे 12 न्यूट्रॉन. तर इथे इम्बॅलेन्सिंग आहे, तर इम्बॅलेन्सिंग थोडा अधिक असेल तर चालून जाईल, थोडा अधिक असेल तर चालून जाईल. पण दुसरे जे आयसोटोप्स आहेत सोडियमचे, ते काय करतात, त्यांच्यामध्ये थोडासा न्यूट्रॉनची संख्या वाढून जाते आणि मग ते रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवतात. किरणोत्सारिता दाखवण्यासाठी हे कसं ना आपल्या हातात नाही आहे, म्हणजे हे आपण नाही ठरवत कोण करेल किरणोत्सारिता कोण नाही करेल. आपण हा एक आपल्या समजण्यासाठी बांधलेला स्टॅबिलिटी बेल्ट आहे. या स्टॅबिलिटी बेल्टवर ॲक्झॅक्टली असणारे किंवा थोडे आसपास असणारे, जसं की हा आसपास येईल, हा ॲक्झॅक्टली बेल्टवर येणार नाही, हा थोडा आसपास येईल, तर हा जो आसपास असणारा आहे त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो की किरणोत्सारिता हा दाखवत नाही. पण काही सोडियमचे आयसोटोप्स आहेत जे किरणोत्सारिता दाखवतात. मॅक्सिमम पुष्कळ मूलद्रव्यांचे आयसोटोप्स आहेत विद्यार्थ्यांना. तर कार्बनचे पाहिले आपण, आपण हायड्रोजनचे पाहिले, आता क्लोरीनचे समस्थानिक आहे. ओके, मला एकदा सांग, हे दोन कळले तुम्हाला, ॲटम बॉम्ब आणि हायड्रोजन बॉम्बमध्ये काय फरक आहे? हा डिफरन्स आपण किरणोत्सारितामध्ये केला होता. जो हायड्रोजन बॉम्ब आहे तो खास करून युरेनियम किंवा असाच काहीसा जड मूलद्रव्यापासून बनवलेला जातो. यामध्ये काय होतं, फर्स्ट डिफरन्स आहे की जो हाय आपला अणुबॉम्ब आहे, ॲटम बॉम्ब आहे, याच्यामध्ये न्यूक्लिअर फिशन दिसून येते. यामध्ये आपल्याला न्यूक्लिअर फिशन दिसून येते, म्हणजे काय, केंद्रकीय विखंडन दिसून येते. म्हणजे नाही ते सांगितलं होतं युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा करायचा, युरेनियम ब्रेक होतो मग त्याच्यामधनं ऊर्जा निघते. ही जी चेन रिॲक्शन होते ती रिॲक्शन आपण वापरतो कुठे, अणुबॉम्बमध्ये, ॲटम बॉम्बमध्ये, न्यूक्लिअर फिशन. पण जेव्हा आपण हायड्रोजन बॉम्बची गोष्ट करतो तर त्यामध्ये न्यूक्लिअर फिशनच्या ऐवजी न्यूक्लिअर फ्युजन वापरतात, म्हणजे ती प्रक्रिया जी सूर्यामध्ये उष्णता घडवण्यासाठी वापरली जाते. दोन हलक्या मूलद्रव्यांना मिळून एक त्यापेक्षा जड मूलद्रव्य बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांना, त्याला म्हणतो फ्युजन, म्हणजे केंद्रकीय संमिलन. हा फरक आहे. हिरोशिमा नागासाकीमध्ये जे वापरलं तो होता अणुबॉम्ब, अणुबॉम्ब म्हणजे ॲटम बॉम्ब होता, त्यामध्ये विखंडनाची प्रक्रिया होती, फिशनची प्रोसेस होती. आणि जर आता कुठे कधी हायड्रोजन बॉम्ब वापरला, आतापर्यंत तर असा कोणाच्या विरोधात वापरलेला नाही आहे, पण वापरला तर त्यामध्ये फ्युजनची प्रोसेस केली जाते. फ्युजनची प्रोसेस फिशनपेक्षा जास्त डेंजरस असते आणि त्याच्यामध्ये नुकसान भरपूर प्रमाणात होतं, म्हणून हायड्रोजन बॉम्बला अणुबॉम्बपेक्षा जास्त स्ट्रॉंग मानलं जातं. रोशन, मी हे सांगितलं होतं, ॲक्च्युली आपण किरणोत्सारितामध्ये केलं आहे. तुम्ही जर यूट्यूबवर किरणोत्सारिता हा लेक्चर पाहिला तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडं आणखी डिटेल कळेल. ओके, व्हेरी गुड. चल यानंतर आपण बघूया क्लोरीनची समस्थानके. क्लोरीन आहे 35 17, क्लोरीन 36 17, क्लोरीन 37 17. ॲक्च्युली क्लोरीनचे असे 24 समस्थानके आहेत, ठीक आहे, असे भरपूर समस्थानके क्लोरीनचे दिसतात आपल्याला. तर हे जे क्लोरीनचे समस्थानके आहेत
एक यांचे वेगवेगळे उपयोग आहे. ओके, जसं क्लोरीन 35 आहे हा 76% आपल्याला आढळतो नेचरमध्ये. हा जो आढळतो हा यांची यांची संख्या 24% आहे. ओके 24%. क्लोरीन 36चा उपयोग हा जो आहे समस्थानक, याचा उपयोग हवामान खात्यामध्ये केला जातो. हवामान खात्यामध्ये क्लोरीन 36चा वापर. आता तो कसं करतात काय करतात हे डिटेल्स नाही आहे, पण याचा वापर आपण हवामान खात्यामध्ये कशासाठी करतो, हवामानाचा अंदाज देण्यासाठी, पावसाचा अंदाज वगैरे, ते मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट त्याचा वापर करतो. ओके, कोबाल्टची समस्थानिके आहेत विद्यार्थ्यांनो. कोबाल्ट कोबाल्ट हा एक धातू आहे, त्याचे समस्थानके आहेत 27, 57 कोबाल्ट, 27, 58 कोबाल्ट, 27, 60 अशी आपल्याला बघा हे समस्थानके आहेत. तर आपल्याला खालचे अणुअंक सारखेच दिसतील प्रत्येकामध्ये आणि अणुवस्तुमानांक वेगवेगळे होत राहतात. तर हे जे आहेत हे कोबाल्टचे समस्थानके आहेत. कोबाल्टला एकूण असे 28 समस्थानके आहेत. ओके, हा कोबाल्ट 60 जो आहे कोबाल्ट 60 याचा उपयोग कर्करोगाच्या उपचारासाठी केला जातो, म्हणजे कॅन्सरच्या उपचारासाठी केला जातो. कॅन्सर जर एखाद्या विशिष्ट पार्टमध्ये असेल तर तो पार्ट आपण काय करतो, किरणोत्सारीद्वारे जाळून नष्ट करतो. तुम्हाला माहिती असेल एक रेडिओथेरपी कॅन्सरची ट्रीटमेंट आहे. त्या रेडिओथेरपीमध्ये आपण सपोज करा एखाद्याच्या या भागावर कॅन्सर झाला, आता या भागाचा कॅन्सर नष्ट करायचा आहे, तर याच्यावर आपण कोबाल्ट 60 या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सची काय करतो, रेडिओ मारा, म्हणजे त्याच्यातनं निघणाऱ्या किरणांचा मारा करतो आणि जो पर्टिक्युलर इन्फेक्टेड एरिया आहे तो जाळून घेतो. आणि आसपासचा चांगला पेशी असलेला एरियासुद्धा थोडक्यात जाळला जातो, कारण ते कॅन्सरचे सेल्स कुठपर्यंत पोचले आहे तो अंदाज येत नाही, म्हणून थोड्या पुढेपर्यंत आपण जाळतो. हे जळल्यानंतर कॅन्सरचा रुग्ण बरा होतो, म्हणजे ते जे इन्फेक्टेड सेल्स आहेत ते सेल्स आपण काय करतो, समूळ नष्ट करून टाकतो, जाळून टाकतो. तर जी रेडिओथेरपी होते जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये होते फक्त, त्या रेडिओथेरपीमध्ये कोबाल्ट 60चा वापर केला जातो. ओके, तसेच युरेनियमचे पण समस्थानके आहेत. युरेनियमचे तो 92, पहिला कोणता आहे 234, दुसरा युरेनियमचा आहे 92, 235, तिसरा युरेनियमचा 92, 238. याला बघा आपण बघितलं होतं. आता युरेनियमचा कसाही आयसोटोप असू द्या, कसाही समस्थानिक असू द्या, याला आपण काय करतो हा स्वतःच काय असतात, रेडिओ ॲक्टिव्ह असतात, किरणोत्सारी असतात. यांच्यामधनं कंटिन्युअसली काय दिसते आपल्याला, अल्फाबीटा गॅमा किरणांचा उत्सर्जन होताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर आपल्याला हे दिसते की हे यांचा उपयोग आपण अणुभट्टीमध्ये पुष्कळ प्रमाणात करतो, म्हणजे ज्या अणुभट्ट्या आहेत, न्यूक्लिअर रिॲक्टर्स आहेत, यामध्ये जे फ्युल लागतं आपल्याला, जे इंधन म्हणून वापरतो, हे आपण युरेनियमचा मॅक्सिमम वापर करतो. युरेनियमचे साठे इंडियामध्ये फार कमी आहे, म्हणून आपल्याला बाहेरच्या देशामधून हे आयात करावं लागतं. आयात करतो म्हणून यांची प्राईस थोडी जास्त असल्यामुळे याद्वारे जनरेट झालेली विद्युत ऊर्जा जी आहे, जी अणुभट्ट्याचा वापर करून वापरली जाते, ती थोडीशी महागडी पडते आपल्याला, कारण आपल्याकडे युरेनियमचे साठे मुबलक प्रमाणात नाही आहे. ओके ओके, युरेनियम 238 याला अणुबॉम्ब निर्मितीसाठी स्पेशली वापरतात विद्यार्थी. जसं इथे ट्रिटियमला हायड्रोजन बॉम्बसाठी वापरलं जात होतं, याला आपण अणुबॉम्बसाठी स्पेशली वापरतो. ओके, तर हे असे काहीसे आयसोटोप्स म्हणजे समस्थानके आहेत जे आपल्याला नेचरमध्ये आढळतात. असे भरपूर आहेत विद्यार्थ्यांना, पुष्कळशा मूलद्रव्यांचे भरपूर सारे समस्थानके आहेत, पण आपल्या जे जवळचे आहेत, जे आपल्याला कामी पडतात, है ना, वेगवेगळ्या अँगलने, त्यांना आपण थोडक्यात पाहिलं. याची लिस्ट तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळून जाईल आणि त्याच्यावरचे प्रश्नसुद्धा विचारतात. जसं कोबाल्ट 60 प्रश्न आला आहे, या ट्रिटियम ड्युटेरियम या दोघांवर प्रश्न आला आहे. ओके, मग कोबाल्ट नाही
क्लोरीन 36 वर क्वेश्चन आलेले आहे, तर यांचे आयसोटोप्स आणि त्यांचे यूजेस हे तुम्हाला बुक्समध्ये सगळे लिस्टिंग मिळतील, थोडक्यात त्यांना लक्षात ठेवायचं. हे जे मी सांगितले हे थोडेसे कसे आहेत, हे जास्त विचारण्यात आलेले आयसोटोप्स आहेत, ते यांना तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, यस, हॅव यू अंडरस्टूड? स्वप्निल, डज इट डॅमेज टू हेल्दी सेल्स टू? बिलकुल बिलकुल. जर कोबाल 60 आपण यूज करतोय रेडिओथेरपीमध्ये तर चांगले सेल्स सुद्धा डॅमेज होतात. म्हणजे जसं बघा, सेल्स जर अशी असतील आजूबाजूला, सपोज अशी सेल्स आहेत आणि हा सेल डॅमेज्ड आहे, हा सेल डॅमेज्ड आहे, हा चांगला सेल आहे, तर आपण या बाउंड्रीपर्यंत कशी रेडिओथेरपी करणार, है ना? कारण होऊ शकते की हा जो इन्फेक्शन असतो ना कॅन्सरचा, याच्यामध्ये मल्टिपल ग्रोथ होत असते सेल्सची, तर ती ग्रोथ कुठपर्यंत झाली आहे त्याचा अंदाज लावणं थोडंसं कठीण असते, ॲक्युरसी लेवल. म्हणून आपण काय करतो, थोड्या अधिक प्रमाणात जे चांगले सेल्स आहेत ते सेल्ससुद्धा आपण काय करतो, बर्न करतो. म्हणजे पूर्णचे पूर्ण बर्न केले जाते. की दोन चांगले सेल्स, थोडे चांगले सेल्स गेले तरी चालेल, पण हा इन्फेक्शन पुन्हा उद्भवलेला नाही पाहिजे, हा इन्फेक्शन पुन्हा उद्भवलेला नाही पाहिजे, म्हणून ते आपल्याला इम्पॉर्टंट असते. तर चांगले सेल्ससुद्धा जाळतो. काही काही ठिकाणी रेडिओथेरपी करणं कठीण होतं, ठीक आहे ना? मग किमोथेरपी अडॉप्ट करतात. तर कॅन्सरमध्ये तुम्ही शिकले असाल ते बायोलॉजीमध्ये, तर मग किमोथेरपीचं अडॉप्शन करून त्याद्वारे कॅन्सरच्या पेशंटला ट्रीट केलं जातं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखी काही क्वेश्चन्स आहेत? ओके विद्यार्थ्यांनो, उद्या हा टॉपिक आपला संपेल आणि तुमच्यासाठी एक नोटीस आहे की आता तुम्हाला माने सर ॲड्रेस करतील, तुमच्याशी वार्तालाप करतील, तर कुणीही क्विट होऊ नका, थोड्या वेळ थांबायचं आहे तुम्हाला. माने सर आलेले आहेत, ते जस्ट माझं झाल्यानंतर त्वरित तुम्हाला जॉईन करतील. तर विद्यार्थ्यांनो, सर्वांचं प्रज्ञा प्रबोधनी करिअर अकॅडमीतर्फे सर्वांना धन्यवाद. तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही मनस्वी धन्यवाद देतो तुम्हाला. असंच तुम्ही क्लासेस अटेंड करत चला आणि आपल्या नॉलेजमध्ये भर टाकत चला. असं बोलून मी आजचा क्लास थोडा एंड करतो. यापुढे उद्या हा टॉपिक एंड होईल आणि यामध्ये जे उरलेल्या गोष्टी आहेत ते मी उद्या तुम्हाला क्लिअर करतो. आय होप यू अंडरस्टूड. थँक्यू व्हेरी मच. कोणीही क्विट होऊ नका, थांबा, सर तुमच्याशी बोलणार आहेत. ओके, थँक्स अ लॉट माय डियर स्टुडंट्स. बाय बाय, हॅव अ नाईस टाईम.